रोज जेवणासाठी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही चमचमीत पापड्याची भाजी नक्की करून बघा फक्त पाच ते सात मिनिटामध्ये तयार होते घाईच्या वेळेस पटकन बनवू शकता डब्यालाही देऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीही बनवू शकता एकदम सिंपल पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत पण चव मात्र भन्नायट लागते तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हा शेंगदाणाचा कूट मी थोडासा दरदरीतच वाटून घेतलेला आहे जास्त बारीक केलेला नाही आहे यानंतर आपल्याला पापड भाजून घ्यायचे आहेत घरामध्ये जेही पापड तुमच्याकडे उपलब्ध असतील ते पापड आपल्याला भाजायचे आहेत भाजायचे कसं एक तर डायरेक्ट तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा चपाती भाकरी ऐनवेळी करत असाल तर तवा गरम असतो त्यावेळीसुद्धा तुम्ही हे पापड भाजून घेऊ शकता अगदी पटकन भाजून होतील तर दोन पापड मी आत्ता भाजलेले आहेत दोन पापड मी आधीच भाजून ठेवलेले आहेत तर चार पापडांची आपल्याला भाजी बनवायची आहे पापड भाजताना गॅस कमीच ठेवावा म्हणजे पापड जळणार नाही आणि आपली भाजी करपट लागणार नाही पापड भाजून झाल्यानंतर एक दोन मिनटं थंड करून घ्यायचे आणि याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीकही करायचे नाहीत किंवा जास्त मोठेही ठेवायचे नाहीत आपल्याला खाता यावेत इतके हे बारीक करायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे दुसऱ्या दोन पापडांचा चुरा आहे चपाती भाजून झाल्यानंतर तव्यावर मी भाजला होता त्यामुळे याचा तेलामुळे रंग चेंज झालेला आहे आणि बाकी जे दोन भाजलेले आहेत ते तेल न लावता भाजलेले ला आहेत त्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे आता हे दोन्ही पापड एकत्र करायचे आहेत गॅस पेटवायचा कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला गरजेपुरतं तेल घालायचं आहे साधारण दोन छोटे चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान चाल गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी छान फुलून द्यायचं छान खमंग तडकून द्यायचं आपल्याला हे मग यामध्ये ठेचून घेतलेल्या तीन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोड्याशा हलवून परतून घ्यायच्या लसूण थोडासा चा परतून झाला की एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे चौकोनी तुकड्यांमध्ये कांद्यासोबतच आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि तिखट आवडत असेल तर एखादी मिरचीही घालायची तर एक मिरची इथे मी तिखट असणारी कट करून घातलेली आहे हे सगळं छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदीच चॉकलेटी करायची आवश्यकता नाही आहे हे छान परतून झालं की यामध्ये थोडासा हिंगही घालूया पापडामध्ये ऑलरेडी असतं पण थोडंसं फोडणीमध्ये घालूया आणि इथे आपल्या घरात जे मसाले आहेत तेच घालायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा ते एक चमचा आपल्याला घरचं काळं तिखट घ्यायचं आहे तर तिखट असतं म्हणून मी थोडंसं कमी घेतलेलं आहे सगळं छान परतून घ्यायचं मग बनवलेला लसूण आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा हा कूट घालून झाल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक मिनिट भरासाठी याला छान परतून घ्यायचं चा। हे छान परतून झालं की आपल्याला पापडांचे तुकडे घालायचे आहेत तर बनवून घेतलेले सर्व पापडाचे तुकडे आपण या फोडणीमध्ये घालून घेऊ पापड घालून झाल्यानंतर एक मिनिटभर या फोडणीमध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान परतून द्यायचं हे सगळे मसाले आपल्या पापडाला पूर्णपणे लागायला हवेत पापडाला मसाले लावून लागून झाले की तेव्हाही तुम्ही खाऊ शकता चटणी इथे कुरकुरीत चटणी लागणार आहे ही वरण भाताबरोबर खाऊ शकता पण जर डब्याला द्यायची असेल घरात कुठली भाजी नसेल तर तो तोटरा बसू नये यासाठी आपल्याला पाण्याचा हपका मारायचा एक दोन वेळा हपका मारायचा म्हणजे पापड मऊ होतात आणि हे मसालेही छान त्या पापडाला लागले जातात पाण्याचा शिंतोडा नाही मारला तर ती तुम्हाला पापडाची चटणी म्हणून खाता येईल वरण भाताबरोबर तोंडी लावता येईल आणि जर शिंतोडा मारून केली तर ही एक भाजीच्यामध्ये भाजीमध्ये रूपांतर होईल एक भाजी तयार होईल या पापडाची तोटरा बसणार नाही खाताना आणि ही तुम्ही भाजी डब्यालाही देऊ शकता किंवा घरात कुठली भाजी नसेल तेव्हाही तुम्ही भाजी करून खाऊ शकता को अतिशय कोरडी कोरडी वाटणार नाही तर अतिशय चविष्ट चमचमीत आणि पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे तर सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला काय भाजी करावं का सुचत नसेल किंवा रोज रोज डब्याला त्याच त्याच भाज्या देऊन कंटाळा आले असेल तर ही पापडाची झटपट होणारी पा भाजी एकदा नक्की करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना ह्याची चव सुकटाच्या चटणीसारखी लागणार आहे आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांनासुद्धा ह्याची चव एकदम भन्नाट लागणार आहे तर भाकरी चपाती फुलका याबरोबर एकदम मस्त लागतं वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा अतिशय छान पर्याय आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवाराबरोबर शेअर करा लाईक करा, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत